पालकाची भाजी म्हणलं की लहान मुलं काय मोठीसुद्धा नाही म्हणतात पण हे असे छान टम्म पुरीसारखे फुगलेले पालकाचे पराठे त्याचबरोबर असे हे छान मऊ लुसलुषित होतात आणि याला भरपूर असे पदरसुद्धा सुटतात तर पालकामध्ये भरपूर असे विटॅमिन आणि खनिजं असतात त्यामुळे पालक हा आपल्या शरीरासाठी किंवा आहारामध्ये अत्यावश्यक असा घटक आहे पालकामध्ये विटॅमिन ए सी ई e, के आणि बी सुद्धा असतं त्याचबरोबर काही खनिजे असतात मॅग्नेशियम आयन, कॅल्शियम पोटॅशियम सोडियम फॉस्फरस त्यामुळे पालकाचा आपल्या आहारामध्ये सामावेश हा अत्यावश्यकच आहे नमस्कार प्रिया, खुँग, 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 मना मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी एक गड्डी पालक स्वच्छ धून आणि त्याची फक्त पानाचा भाग घेतलेला आहे देठाचा भाग घ्यायचा नाही धुवून या चाळणीमध्ये असं निथळायला ठेवलं होतं म्हणजे यातलं पाणी अगदी निथळून जाईल आता आपल्याला एक कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेलाऐवजी तुपाचा वापर केलात तरीही चालेल तेल छान असं गरम झालं मग त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलले गेले की त्यामध्ये आठ ते दहा पाकळ्या लसणीच्या घालायच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तर मिरच्यांना थोडीशी चीर द्यायची आणि मग घालायची आहेत नाहीतर अख्ख्या मिरच्या घातल्या तर, तर तेलामध्ये त्या फुटल्या जातात आणि अंगावर उडू शकतात त्यामुळे त्यांना चीर द्यायची किंवा तुकडे घातले तरीही चालेल आता मिरची आलं आणि लसूण छान असं परतलं गेलं की मग त्यामध्ये हा धुतलेला पालक घालायचा आहे आणि पालक जरी हा सुरुवातीला भरपूर असा दिसला दिसत असेल तरीही जसं आपण या तेलामध्ये हे परततो तेव्हा ते आळलं जातं आणि अगदीच असं कमी होतं तर आता यामधलं सगळं पाणीसुद्धा निघून गेलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालायची आहे आपल्याला छान असा पालकाचा रंग हिरवागार राहिला पाहिजे म्हणून हळदीचं प्रमाणसुद्धा अगदीच कमी ठेवायचं आहे आणि एक चमचा गरम मसाला घातला आणि एक चमचा धना पावडर घातलेली आहे इथे मी लाल तिखटाचा वापर करत नाही आहे कारण पालकाचा रंग त्यामुळे थोडासा बदलला जातो म्हणून फक्त एवढेच मसाले मी घालत आहे आपण चवीसाठी किंवा तिखटासाठी हिरवी मिरची घातलेली आहे आता हे मिश्रण कोमट झाल्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आपल्याला याची छान अशी प्युरी करायची आहे चवीप्रमाणे मीठ आत्ताच घालून घेते म्हणजे सगळं व्यवस्थित एकत्रित मीठ मिसळलं जातं आणि एक मुठभर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घातली एक मोठा चमचा दही घातलेला आहे म्हणजे दोन टेबलस्पून इतकं दही हे असेल आता हे मिक्सरला अगदीच बारीक असं मी फिरवून घेतलं हे पहा खूपच छान अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे दह्यामुळे या पालकामध्ये जे आयन असतं त्याचा आपल्या शरीरासाठी अगदी चांगला उपयोग होतो दही नसेल तर तुम्ही आंबटपणासाठी लिंबू जरी पिळं तरीही चालेल पण काहीही आंबट घालणं हे आवश्यक आहे आता दोन चमचे डाळीचं पीठ म्हणजे बेसन घातलेलं आहे त्याचबरोबर एक कप आपल्याला गव्हाचं पीठ मी वापरणार आहे पण गव्हाचं पीठ एकदम न घालता थोडं थोडं करून घालायचं आहे या पालकाच्या प्युरीमध्ये जितकं पीठ बसेल तेवढं आपल्याला पीठ म्हणजेच ज़ आपली जशी गव्हाची कणिक आपण नेहमी चपातीची मळतो तशी ही कणिक आपल्याला भिजवायची आहे त्यामुळे लागेल तसाच गव्हाच्या पिठाचा वापर मी करणार आहे एक कप मी वापरलेला आहे अजून अर्धा कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते सुद्धा मी थोडं थोडं करूनच या पिठामध्ये घालून आपण जशी चपातीची मळतो तशीच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे फार घट्ट नाही किंवा फार सैलसुद्धा करायची नाही आहे इथे मी घेतलेलं जे अर्धा कप पीठ होतं तेसुद्धा पूर्ण वापरलेलं आहे म्हणजे एकूण मी दीड कप इतकं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आता हे पीठ व्यवस्थित असं छान मळून झाल्यानंतर याला थोडंसं एक चमचाभर तेल घ्यायचं आणि ते लावून ठेवायचं म्हणजे कणिक कोरडी होत नाही आणि पराठेसुद्धा छान असे मौलुसलुशीत तयार होतात आता हे झाकून एक दहा ते पंधरा मिनटं तरी बाजूला ठेवून द्यायचं आहे पीठ एक दहा ते पंधरा मिनटानंतर छान असं मुरलं गेलेलं आहे आता आपण याच्या पुन्हा एकदा थोडंसं हलकंच मळून घ्यायचं आणि मग याच्या लात्या करून घ्यायच्या आहेत असं व्यवस्थित मळून घेतलं म्हणजे लात्यासुद्धा आपल्याला करायला सोपं होतं एकसारख्या लात्या करून ठेवलेल्या असल्या की पराठे अगदी भराभर आपले लाटून आणि शेकवून होतात आता या बाकीच्या लात्या मी पुन्हा झाकून अशा ठेवून देणार आहे आणि यातलीच एक लाटी घेऊन ती गव्हाच्या या कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायची आणि आपल्याला पुरीपेक्षा थोडं मोठ्या आकाराचं छोटी म्हणजे फुलक्यासारखं लाटून घ्यायचं आहे हे पहा मी दाखवते तेवढं असं पुरीपेक्षा थोडं मोठं आपल्याला हे लाटून घ्यायचं याला आता तूप लावून घ्यायचं आहे तुपाऐवजी तेल वापरलं तरीही चालेल पण पालकाच्या पराठ्यामध्ये तुपाचा स्वाद हा खूप छान लागतो आता घडी करायची म्हणजे अर्धवर्तुळ असं तयार होतं पुन्हा तूप लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक घडी करायची म्हणजे हा असा त्रिकोण तयार होतो आपण आज पराठे जे बनवणार आहोत ते त्रिकोणीच बनवणार आहेत लहान मुलांना थोडंसं वेगळ्या शेपचं असलं की मजा वाटते आता लाटताना हे हा जो भाग आहे तो लाटून घ्यायचा म्हणजे किनारीसुद्धा छान अशा लाटल्या जातात आणि याचा जो आकार त्रिकोणी आहे तोसुद्धा राहतो आता हा दुसरा जो भाग आहे तो लाटून घेते ह्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जसं मी दाखवते तसं तसं लांबवत जायचं आहे हे असं केलं म्हणजे छान असा त्रिकोणी आकार याचा राहतो आणि किनारीलासुद्धा छान असं पातळ पराठा होतो किनारी आपल्या हो मुळात जाड राहत नाहीत असं कडेकडेने लाटून घ्यायचं म्हणजे त्याचा आहे तो आकार खूप छान असा लांबत जातो इथे तुम्ही बघू शकाल की मी अगदी छान मस्त असा त्रिकोणी पराठा लाटून घेतलेला आहे बाजूला मी तवासुद्धा गरम करायला ठेवला होता आता अगदी चांगला कडकडीत तवा गरम झाला की मग यावर पराठा घालून घेतलेला आहे पराठ्याला हे हलकेच असे बुडबुडे यायला लागतात म्हणजे हा पराठा फुगायला लागतो जवळजवळ एक तीस एक सेकंदातच हा पराठा छान असा फुगला गेलेला आहे याला तेल किंवा तूप किंवा बटर काहीही लावलं तरीही चालेल पहिली बाजू साधारण तीस सेकंदानंतरच मी उलटवून घेतली आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा छान असा हा पराठा शेकवून घेतला हा पहा अगदी छान असा पुरीसारखा हा पराठा सर्व बाजूनी फुगला जातो दोन्ही बाजूनी खरपूस असा हा पराठा छान मोठ्या आचेवरच शेकवून घ्यायचा आहे किनारीसुद्धा व्यवस्थित शेकवायचे आहेत आपला पराठा तयार झालेला आहे अजून एक पराठा मी तुम्हाला शेकवून दाखवते हा बहा दुसरा पराठासुद्धा अगदीच हलकेच बुडबुडे यायला लागले की लगेच पलटवून घ्यायचा पहिली बाजू आपल्याला फार वेळ तव्यावर ठेवायची नाही आहे पराठे शेकताना मोठ्या आचेवर शेकवावेत पीठ भिजवताना आपण यामध्ये दही वापरलं होतं त्यामुळे पालकामध्ये जे आयन असतं ते रिलीज होतं आणि त्याचा फायदा आपल्याला होतो म्हणून पालकाची भाजी पराठे किंवा पालकाचा कोणताही पदार्थ बनवताना त्यामध्ये आंबटपणा थोडा तरी घालावा म्हणजे त्यामध्ये असलेलं आयन आपल्या शरीराला अगदी चांगल्या प्रमाणात मिळतं आता आपला हा दुसरा पराठा सुद्धा तयार झालेला आहे हे पहा थंड झाल्यानंतरसुद्धा हे इतके छान असे मऊ लुसलुशीत तयार होतात आणि याला हे असे छान तीन ते चार असे पदर सुटतात हे पहा छान असे चार पदर सुटलेले आहेत तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आवडली असेल तर इतरांसोबत शेअर करा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेलं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद